पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 40 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्षम नगरसेवक वसंततात्या मोरे यांच्या विकास निधीतून उभारलेल्या पहिल्या महानगरपालिकेचा हजरत मौलाना युनुस साहब रहमतुल्ला अलेही दवाखाना संतोषनगर कात्रज आणि प्रभाग क्रमांक 40 मधील पहिली सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कात्रज दत्तनगर परिसरातील वाढत्या शिक्षण संस्थेचे जाळे पाहता परिसरात एकही अभ्यासिका नव्हती. यासोबत स्पर्धा परीक्षा आणि तत्सम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शहरात इतरत्र अभ्यासासाठी जावे लागत होते. हा प्रश्न लक्षात घेऊन कार्यक्षम नगरसेवक वसंततात्या मोरे यांनी हा प्रश्न कायमचा मार्गी लावलेला आहे. याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडेही त्यांनी विशेष लक्ष देऊन संतोषनगर येथील महानगरपालिकेचा दवाखाना उभारून त्यांनी मोलाचे समाजकार्य केले आहे असे परिसरातील नागरिक बोलत आहेत. त्यांच्या या कार्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भरभरून कौतुक केले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर गणेश सातपुते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रभाग क्रमांक 40 मधली पहिली अभ्यासिका या ठिकाणी त्याचं उद्घाटन सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते झाले आणि अवघ्या 2-4 दिवसामध्ये ही मुलांना वापरण्यासाठी सुद्धा लगेच अद्ययावत आहे आणि ती चालू पण होईल. फक्त थोडे एकदम किरकोळ काही विषय आतमधले बाकी आहेत. ते झाल्यानंतरनं या भागामध्ये ही होणारी पहिली आहे. परंतु मी माझ्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा कात्रज तलावावरती एक केलेली आहे. तिचं अतिशय यश त्या ठिकाणी मला मिळालं आहे. रोजची 200-250 मुलं तिथं अभ्यास करायला येतात. आतापर्यंत 100 मुलांचं महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्यासुद्धा मिळालेल्या आहेत. आणि या ठिकाणीसुद्धा माझी तशीच भूमिका आहे की मुलांना जास्तीत जास्त अभ्यास करता यावा चांगल्या प्रकारे शांततेमध्ये. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ही अभ्यासिका मी बनवलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं शिक्षण, त्या व्यतिरिक्त इथं मेंटेनन्स पण भरपूर असणार आहे. नॉमिनल स्वरूपातले चार्जेस घेऊन ही अभ्यासिका मुलांना रोजच्या रोज डे टू डे सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मिळेल. आणि त्या व्यतिरिक्त या भागातल्या नागरिकांसाठी एक जॉगिंग ट्रॅक तो सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेत उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणचं गार्डन हे दिवसभर उपलब्ध नसणार आहे कारण इथं मुलांना अभ्यास करणार आहेत मुलं दिवसभर. त्यामुळं गार्डन फक्त सकाळी आणि संध्याकाळी या दोनच वेळेमध्ये जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असणार आहे.